देवाच्या शिष्यांना शिष्यांना प्रभूने शिकवलेले प्रार्थना आहे. आता काय शिकले? यास्तव या प्रकारे तुम्ही प्रार्थना अशी करा सगळं जगामध्ये आपल्या इच्छा सगळ्या माणसाच्या पूर्ण कधीच होत नाही. आणि जर या इच्छा पुऱ्या करायचं असेल तर प्रभूंची इच्छा पहिले घ्या. जेव्हा आम्ही प्रभूची इच्छा जेव्हा पूर्ण घेतो आणि प्रभूच्या इच्छेवर पूर्ण लक्ष पुरवतो तेव्हा प्रभूच्या इच्छेने आपल्या जीवनाची सर्व प्रश्नाची उत्तर प्रभू येशू हे देतात. हल्लेलुया. आपण तरी काय सांगितलं? तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही सगळ्या गोष्टी आहेत निर्मल आपल्याला देवाची इच्छा आमची रोजची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आपल्या गुन्हा सोडलेला आहे तशी तू जर आम्ही दुसऱ्याला क्षमा केली तर प्रभू आम्हाला क्षमा करणार. हल्लेलुया. आता जर तुम्ही वचनात आहे किंवा मातृश्री किंवा शिक्षणात आहे किंवा त्याच्या नियमात आहे तर तुमचं जीवन जे आहे ते तुम्हाला कुठेतरी उत्साहित आनंदी किंवा एक सामर्थ्य ते तुमचं जीवन तुम्हाला कुठेतरी मजबूत करणार. हल्लेलुया. देवाशी एक नातं पहिलं जोडलेलं पाहिजे आणि जसं तुम्ही देवाच्या वचनाचं किंवा नियमाचं किंवा त्याच्या मार्गाचं जर एक अनुभव तुम्ही घेणार आहे तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला एक अनुभव देणार. हल्लेलुया. आणि हा अनुभव येशू या नावामध्येच आपल्याला मिळेल. हल्लेलुया. प्रत्येकी माणसाच्या जीवनात अनुभव येतात. अनुभव क्रिस्तियन नात्यात चालले पाहिजे. प्रत्येक बाहेरील व्यक्ती किंवा बाहेरील विचार किंवा बाहेरील गोष्टी या आपल्या माणसाच्या शरीराला शरीर कामामध्ये पण आध्यात्मिक शिक्षण आहे ते शेवटपर्यंत वचनानुसार किंवा त्याच्या मार्गानुसार किंवा त्याच्या नियमानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये एक शोभा उत्पन्न झाली. एकी गोष्टी आपल्याला शिकायचं आहे देवा बाबतीत तुमचं जीवन कसं असलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो तुमच्या विषयी माझ्या मनात परमेश्वरच्या मनात आपल्याविषयी काहीतरी विचार आहे ना म्हणून तू कसे ते प्रभू आपल्या स्वतःला काहीतरी समजावतो किंवा एक शिक्षण देतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहे चांगल्याचेच आहे ते अनिष्टाचे ते तुम्हास तुमच्या बाबतीत देवाची योजना अलग आहे. आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत योजना मांडली प्रत्येकाच्या योजना आहे. हल्लेलुया. देवाने प्रत्येक योजना निर्माण केली आता त्या योजनेनुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये काय निर्माण केलं पाहिजे किंवा काय बनवलं पाहिजे काय घडवलं पाहिजे काय तयार केलं पाहिजे देवाच्या योजना जरपर्यंत आमच्यामध्ये येत नाही तर आम्ही देवाच्या योजनेनुसार आमचं जीवन आम्ही कुठेतरी वाढवू शकतो. म्हणून देवाच्या मार्गाकडे लक्ष देणं आपल्याला खूप महत्व आहे. प्रभूचे मार्ग महत्वाचे आहे.
माणसाचे मार्ग जे आहे महत्व माणसाचे मार्ग शरीर असतात आज्ञा आज्ञाच्या द्वारे तुमचं जीवन कुठेतरी आत्मिक शक्तीमध्ये किंवा आत्मिक गोष्टीमध्ये एक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला प्रभू येशू या नावामध्ये जोडलं पाहिजे. आज अनुभव घेतो प्रत्येक कार्याचा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक शिक्षणाचा प्रत्येक नियमाचा हे अनुभव तुम्हा सगळ्यांना कामाला आले पाहिजे. आता फार नऊ अठ्ठेचाळीस बरोबर तुम्ही विचारायचं का पंखा असून सुद्धा गरम हवा आहे म्हणून नंतर गरम हवा करून त्याला थंड हवा नाही. तुम्ही तुमचं जीवन जे आहे तुम्ही प्रभूला जर देत आहे तर तुमच्या जीवनाला प्रभू येशू काहीतरी देणार नाही. जीवन शोधा तुम्ही माणसामध्ये जीवन शोधा लागते शोधायला लागते की नाही कोणी शोधलेलं आहे. तुम्ही जीवनासाठी लागलेलं आहे ना जेवले तुम्ही काय केले ना डाळ दे अरे डाळीने ज्ञान वाढते तर डाळ खाल्लं तर कारण आजचा दिवस संडे आहे मटणाचा दिवस आहे डाळीचा दिवस नव्हता तेव्हा थोडं जड वाटत हरलीयान हरलीयान पण डाळीने जेवायला खूप बरं वाटत. त्या डाळीच्या जोडीला लोणचं मला वाटलं आंबा आंबा कुठून आला अर्धिया बरं आहे. प्रत्येकी माणसाला इंटरेस्ट आहे का नाही असंच प्रभू बाबतीत जे आहे तो एक उत्साहित माणसामध्ये असला पाहिजे. हरलिया मी गोष्ट शिकतोय आणि शिकत चाललाय की शैतान जो आहे ना तो पूर्ण मानवावर राज्य करतो म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात चार अध्याय तुम्हाला जर शिकायचं असेल एक ते दहा वचन पर्यंत प्रियजनांनो विश्वासाचे आहेत का देवापासून आहे की नाही त्याची काय करायची त्याची बाळगायची परीक्षा करा पुष्कळ कोठे संदेश तुम्हाला कसं माहिती की जगात उठल्या कशी तुम्हाला काय माहितीये बरेच प्रार्थनेमध्ये इथले तिकडे आहेत की नाही शिकायचं आहे की ख्रिस्ताची जी ओळख आहे ही आत्म्याने बनवायची कशाने आत्म्याने म्हणून युहान 4:24 मध्ये एका पापी स्त्रीला येशू ख्रिस्त हा शब्द वापरतो त्या शब्दाने त्याला घडवतो आणि तिला खरोखर देवाचं दानव मिळालं. आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या दानात वचनात आणि शिक्षणामध्ये वाढता आलं पाहिजे. आत्म्याची पहिली ओळख म्हणजे माणसाने ओळखतो पण आत्म्याने ओळखतो का ओळखतो नाही. कोणताच मनुष्य आत्म्याला ओळखत नाही त्या माणसाला ओळखू शकतो माणूस कोणता आहे आणि कोणत्या माणसाने कोणत्या गोष्टी देवासाठी केलेल्या तुम्ही त्याला ओळखावं. जो जो आत्मा धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करतो तो देवापासून आहे यावरून देवाचा आत्मा ओळखा. आणि तुम्हाला देवाचा आत्मा ओळखायचा कोणाचा आत्मा ओळखायचा आहे कुठे आहे देवाचा आत्मा. तत्पर्यंत आम्हाला देवाच्या आत्म्याची जाणीव नाही तत्पर्यंत देवाची कृपा आमच्यामध्ये जाणीव दिसणार. जो जो आत्मा
दुर्ग आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. जो आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवाचा नाही. मानवाला कबूल करतो आणि देवाला कबूल करत नाही देवाचा. येशूला प्रेरक कबूल करताना उकळला येशू प्रभू आहे. मुखाने कबूल करा अंधकाराने विश्वास ठेवा किंवा आमच्या जीवनामध्ये चमत्कार किंवा तारण किंवा विशी किंवा आशीर्वाद तो प्रभू येशू आमच्या जीवनात तिकडे काम करायला सुरुवात करतो. आणि तो जगात आता म्हणजे तुम्हाला देवापासून दूर करणारे लोक येणार. मग तुम्ही काय करणार? देवाच्या जवळ जाणार का देवापासून दूर जाणार? देवाच्या जेवणाच्या जवळ जातात ना? जेवणाच्या जवळ जात नाही. आम्ही कसे खाल्ले हल्दी तसं देवाच्या दुरीला जाईल. जर आम्ही देवाच्या वचनात किंवा शिक्षणात किंवा नियमामध्ये जर स्थिर आहे तर देवाचा आशीर्वाद तुमच्या दुरीला बरोबर राहणार. हल्दी आत्मा पहिला निघाला पाहिजे की कोणता आत्मा आहे हो तो कोणता आत्मा मला घ्यायचा आहे. त्या आत्माचा पूर्वी प्लॅन तो आम्हाला निघायला पाहिजे ही कार्यासाठी सामर्थ्यासाठी ज्ञानासाठी ज्ञानासाठी. हल्दी दुष्ट आत्मा आहे. दुष्ट योजना दुष्ट कल्पना दुष्ट शिक्षण दुष्ट नियम दुष्ट वेदी जे बनवले जातात आणि ह्या दुष्टामुळे मनुष्य कुठेतरी पडलेला जातो. देव जे आहे त्याच्या मार्गाचा जो खरा अनुभव आहे तो आमच्यामध्ये रुजला पाहिजे. आम्ही देवाच्या आत्म्याला पहिलं मजबूत आहे. जर तुम्ही त्याला मजबूती देत असेल तर तुम्हाला देवाच्या आशीर्वाद आणि सामर्थिक शक्तीचा अनुभव दिसेल. पहिलं शिका, शिकल्यावर शिक्षणाचा अनुभव घ्या आणि त्यानंतर शिक्षणानुसार पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न. तुम्हाला खरोखर जीवनाची एक शोभा दिसेल. आणि जर ख्रिस्ताचा आत्मा मिळाला नाही तर ख्रिस्त का आहे याची ओळख तुम्हाला दिसणार नाही. मुलांनो तुम्ही देवापासून आहे आणि त्याचवर आम्ही खरोखर देवापासून नाही तर आम्ही पुढे जाणारच आहे आणि ख्रिस्ताच्या मार्गानुसार तयार होणार. जर तुम्हाला ख्रिस्त सापडला नाही तर जीवन तुम्हाला मिळेल का? पण ख्रिस्ताचा शोध पडतो की नाही पडतो? ख्रिस्तामध्ये वाढ केली तर ख्रिस्तामध्ये वाढ झाल्यावर ख्रिस्त आमच्यात वाढ आणि जेव्हा ती वाढ आम्हाला ख्रिस्ती ह्या नात्यामध्ये जेव्हा वाढ केली जाते किंवा ती वाढ आमच्यामध्ये होते आमचे जीवन जे आहे एक सामग्री मला चिकन लढी व खायची इच्छा करतात हात होते याचे विचार आला त्यांनी सगळं हात होते. अरे असे करू नका करा ते मला दिसणार असं वरते करा म्हणजे दिसणार. अरे आपण प्रभू मध्ये आहे तर प्रभू आपल्याला सगळ्या गोष्टी देणार. टाकू नका काय खाऊ काय साधू प्रभू सगळं दे. ज्या वेळेला येशू बरोबरच एक नातंच होत येशू आपल्याला त्याच्या नात्याची ओळख दिली म्हणून प्रत्येक आत्म्याची पालक करायची आत्मा कोण आहे कसा आहे का आहे अगदी लोकांना शिकवताना मला सगळं आठवतो देवी शिकवतो किलिपा बरोबर येशू होत आणि येशूने दिलीपाला सगळं दाखवलं पण दिलीपाला येशूच्या गोष्टी त्याला पटत तो तिकडे काय चालले प्रार्थना त्या माहितीने बरोबर आपल्यासारखं काही नाही विश्वास स्थिरपणा. येशूने बोलतो विचिन्न पाहून माझ्या विश्वास जे न पाहणारे
बराबर। इतने का सत्रह एक विश्वास का साहस जो यहाँ एक बैठा देवाला पोलीस कधी पाहिलंच नाही। आता जर देवाला पाहायचं असेल तर थोड्या देवाच्या योजना बघा। मी नेहमी लोकांना शिकवतो की मला देवाने काही की पाहिलेली आहे आता म्हणून दिले बरोबर। मी तुम्हाला शिकवतोय की नाही शिका घेऊ पाहिजे। शिकणाऱ्या लोकांना इंटरेस्ट असेल त्याला शिकवता ते शिकू नये कारण ते ऐकण्यासाठी आपली बोलणं विचार हे सगळं वाईट आहे। शेवटच्या काळाचं एक वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये नाव पहिले चांगले कारण नाव खोडाला लावल्यात लोकांनी ती खोडायचे त्यामधून नाव सोडा कारण ही वेळ आपल्याला देवाने चांगलं ऐकायला दिली गुणांना दिले शिक्षणाला दिली चांगली गोष्टी आपल्याला दिली आणि आपण हे चांगल्या गोष्टी आदर्श म्हणून पण जर त्यात आमच्यामध्ये स्थिरपणा नाही तर आमचं जीवन पुढे जाणार नाही। आली जेव्हा इकडे ते दोन वर्ष पाच देवाचा आत्मा स्थिर होत चलावर बरोबर ना पाण्यावर काय होते पाण्यावर खापरी टाकून द्या ती कशी करते बोला एक साखर अशी नाही ना दगड टाकणार सरळ जाईल खापरी टाकली ना अशी मिळते अशी मिळते ती अशी गोष्ट करते परिस्थितीची गुण कशी असते काय करणार हल्ली जगात आहे ना त्याच्यामध्ये त्यापेक्षा तुमचा जो आहे तो वचन पाच ते जगाचे आहे ते जगाचे आहे म्हणून त्यांचे भाषण जगामध्ये देवाच्या गोष्टी ऐकायला कमी पण जगाच्या गोष्टी ऐकायला माणसाला इंटरेस्ट लागतो बरोबर ना। जगाच्या गोष्टीमध्ये माणसं एकदम दूर पडतात आपल्याला कळून देत शैतान काय करतो परमेश्वर काय करतो तर तुम्ही काय आपल्याला समजून देत नाही पण जेव्हा ती एक समजून घेण्याची किंवा देणारी एक शक्ती असते ती आम्हाला पहिले सांभाळतो आणि जर ते सांभाळल्यानंतर बघा परिणाम काय चांगले गुण नेहमी ठेवा नेहमी ठेव चांगले गुण नेहमी ठेव कशाला ठेवा चांगले गुण नेहमी ठेवा कशाला ठेवा मग चांगले गुण नको मुलांना शाळेत जायचं असेल म्हणजे पास व्हायचं असेल पहिला नंबर काढायचं असेल तर काय करते रात्र दिवस अभ्यास करत बसते घटते बोलले पण येशू मध्ये तेवढी रात्रभर प्रार्थना करू शकत नाही येशू रात्रभर प्रार्थना करायचं आणि दिवसा काय होणार आहे ते सांगायचं कोणाला चिकन लॉलीपॉप पण खायचं नाही कोणाला बकरीचं मटण खायचं नाही कोणसाठी संध्याकाळी चिकन फ्राय करायला पाहिजे हे सगळे आचार विचार म्हणजे खाण्या पिण्यापासून लोकांनी सोडायचं म्हणजे आम्ही आध्यात्मिक पोचन सोडून शारीरिक पोचनाचे आमची विचार करत नाही जोडलोच नाही ना तसं काय आमचं जीवन कसं आहे आधी देवाला दिली वेळ वेळेचा सदुपयोग देवाची काही कामं आहेत आणि ही कामं आपल्याला केलीच कारण एकदम जवळ आले गेलेले आहे वेळेला टाइम देऊ उपयोग मी एक शिकले जे प्रभूसाठी आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे जेवढं मानवासाठी आहे तेवढं सगळं शिकू शेवट
किती पैसा असला आणि किती कमावलेला असला आणि किती जरी असल जेव्हा तो आपला प्राण काढून जातो तेव्हा आपल्या जोडीला काय नसत. पण जर प्रवेश जोडीला आहे तर आपल्या सोड सगळं शिकवत लोकांना येशूचा हात सोडतो. हे हात कसे माहिती, जर प्रभूने आम्हाला दिलेल्या हातामध्ये जी ताकद जर मजबूत आहे तर आम्ही पुढे बसतो. प्रत्येकी माणसाला शिकायचं, आम्हाला कळायचं आहे, आम्हाला बनायचं, आम्हाला घडायचं आहे, आम्हाला लोकांना शिकायचं. प्रार्थना कशी करा त्याचे तुमचे काहीतरी फायदे होणार कशासाठी, म्हणजे स्वर्गाला. मासिक बसतो नाही, प्रत्येक मनुष्य आपला धंद्याचा विचार करतो, आपल्या आत्म्याचा विचार करतो. एकदा आत्म्याचा विचार करा, महात्मा तुम्हाला त्या विचार करायची शक्ती. सगळ्यांना आत्मिक गोष्टी नाही, ज्या माणसामध्ये आत्मिक गोष्टी पेरलेली आहे त्या जीवनामध्ये ते सहा पोचले. तेव्हा पंधराध्यायामध्ये येशू ख्रिस्त कसं झाडाचा उल्लेख देतो, आणि या फळाद्वारे तो आपल्याला मार्गदर्शक होतो. ही फळ आम्हाला जर मिळाले वाढ झाली पाहिजे, तुम्ही वाढ करत केलीच पाहिजे आत्मिक गोष्टी मिळते तेव्हा तुमचं जीवन आहे सार्वजनिक जीवनामध्ये वाढ. प्रभू येशू कशामध्ये वाढलेला जास्त, पैसा वस्ती पैसा वस्तू धन संपत्ती याच्यात वाढला का, कशात वाढला बोला, ज्ञानदान खास करते आपण वाढलेले तुम्हाला काहीतरी शिकवते पाठीचा कांटा शिकायचं शिरा मग बघा काय जीवनामध्ये मी ते शिकत नाही तत्पुरता आम्हाला देवाची ओळख समजते. ओळख करा, ओळख करा, मग तुम्हाला कळेल की प्रभूमध्ये केवळ पाहावं आहे. सुरी बंधन तोडायचे असेल तर त्याला पहिली प्रार्थना द्या. मी आठवड्यात एकदा आले बरोबर, कोण पश्चाताप केलेला आहे, कबुली केलेली आहे का, मनाची तयारी केलेली आहे का, वचनाची तयारी केलेली आहे का, आत्म्याची तयारी केलेली आहे का, माणसं सगळ्या गोष्टीची तयारी आत्म्याची. म्हणून त्यांनी सांगितलेलं आत्म्याची ओळख, पण देवापासून जो देवाला ओळखतो तो आपला आहे. तुम्ही देवाला जर ओळखत असेल तर आम्ही शिकवणार ते तुम्ही ऐकणार. पण तुम्ही देवाला ओळखलंच नाही तर माझं काय ऐकण्यासाठी पहिली ओळख काय काय लागते, ओळख ही व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीकडे काय, त्या व्यक्तीपासून काय होईल. आम्ही जर ती ओळख घेतली नाही आम्ही देवाबरोबर पोचलेलो. प्रत्येकानं आत्म्याच्या द्वारे शिकायचं हे मी तुम्हाला समजलं पाहिजे. या आत्म्यातून काय फायदे होतात, तुमचं काय नुकसान, सावध राहायचं. आदामेमध्ये कोणती कोणती पाप केली एकच ना, पण देवाचं शिक्षण त्याने तुच्छ मानलं म्हणून तो जगाला पापी गोष्ट. मग तुम्ही देवाला जर ओळखतो तर तुम्ही जो कोणतरी शिकवतो त्याला पण तुम्ही ओळखतो.
जो देवापासून नाही, जो देवापासून नाही तो आपल्याला नाही. आता बघा, येशू ख्रिस्ताच्या बाबतीतल्या गोष्टी ज्या आहेत ते शिकायचं. आता जो देवापासून नाही तो त्याचं ऐकणार. आता तुम्ही ऐकायचं, पण तुम्ही ऐकलं नाही तर तुम्ही देवापासून नाही, कारण देवाच्या संदेशाची तुम्हाला ओळख करायची. ते जाणारे 40 पासून ते 35 पुढे दिले. मग ह्याची ओळख तुम्हाला मिळाली तर त्या ओळखीद्वारे तुम्हाला काही ना काही अनुभव येशू देणार. पण जर तुम्ही ओळखलं नाही किंवा तुम्ही प्रभू चालले नाही की प्रभूचे मार्ग तुम्ही आत्मसात केले नाही तर तुम्हाला पवित्र आत्मा भेटणार नाही. पवित्र आत्मा मिळवायचं असेल तर प्रभूला ओळखायचं आणि प्रभूच्या लोकांना पण ओळखायचं. तुम्ही प्रभूच्या लोकांना ओळखणार नाही तर प्रभूला कसं ओळखणार. यावरून सत्याचा आत्मा कोणता, भ्रांतीचा आत्मा कोणता, सत्याचा आत्मा कोणता आहे, भ्रांतीचा आत्मा कोणता आहे यावरून आम्ही ओळखतो. एक ओळख झाला माणसाला ओळखतो. तुम्ही माणसाला देवालाच ओळखतो. दगडात तुम्ही सगळे देव आहेत त्याला ओळखतो रस्त्यात. काय म्हटलं तर तुम्हाला देवाने बोलवले ना, असं ना असं करून आपल्याला तो क्लॉथ जोडता येत नाही. तर तो जोडायचा असेल तर आपलं पाप कबूल करावं. किंवा माझ्या डोक्याचा पाप, हृदयाचा पाप, हाताचा पाप, पूर्ण शरीराचा पाप खूप घेतले त्याबद्दल तुझे आभार. कसं आहे तेव्हा म्हणतो बापाचे, पुत्राचे, पवित्रात्म्याचे नावे. बापाने आम्हाला बनवलं, पुत्राने आमच्या पापी लोकांसाठी बलिदान दिलं, पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शक केलं आणि यांच्या नावामुळे आम्हाला आरोग्य मिळालं. आम्ही हे करायचं असत, बोलायचं ना पिताच्या पुत्राच्या पवित्रात्म्याच्या नावे. त्यांचं नाव त्या हमेशा पवित्रच आहे, परंतु त्या नावाने आम्हाला पवित्र कसं बनावं. बापाने सगळं खायला खायला करून ठेवलं, पुत्रांनी सैतानाच्या हातातून सोडवलं आणि पवित्र आत्म्याने आणि थकले मागलेले होते त्यांनी मदत केली. आपल्या इच्छा पुरे हेच असे नाव आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही चौथे पुरुषाचं बलिदान आमच्यासाठी गेले. ते आदर्श आम्हाला करायचं आणि त्याप्रमाणे आम्हाला वळायचं. दुनिया करते तो पुरुषावर आपण बघतो केलेला दिसते, पण तो का दिसते, कोणामुळे केलाय, आम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे. आम्हाला आमच्या हृदयाला थोडा तरी धक्का लागला पाहिजे. माझ्यासाठी हे बलिदान झालेले मला आठवण राहावी म्हणून. कारण खरंच वेगळ्या पडतात, त्यांचा नाश होत आहे त्यांना बदल समजण्याचा संदेश. आम्हाला शिकायचंय, आम्ही कोणत्या भाषा शिकायचं, कोणत्या गोष्टी शिकायचं, कोणत्या मार्गात शिक्षणाचा. म्हणून प्रत्येक आत्म्याची पालन केली तर आत्मा आपल्याला मार्गदर्शन म्हणजे शिकावी. त्याचं खूप फायदे वर्तून काय आहे, बोलला प्रभूमध्ये उतरायचं शांत डोक्याने आणि वचन वाचून वचनाचा अनुभव. जसा पाणी तोंडात टाकल्यावर गोष्टी आत्मदिवस पोटात येतो ना, तसं वचन वाचलेलं आहे. हे शब्द आहे देवाचे, हा देवाचा शब्द आहे, देव आहे तो आत्मध्ये आला पाहिजे. भाषा म्हणून करायची गरज पहिला शब्द ते वाचा मी देवाचे मंदिर आणि तुमच्यामध्ये देवाचा मी आम्हाला शिकायचं. सर्व पोलीस.